अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसापूर्वीच लोकसभेमध्ये अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग आणि त्यांच्या पोलीस स्टॉपबद्दल तक्रार केली होती लोकसभेमध्ये आणि त्यावरूनच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक क कमिटी बसून त्या कमिटीमध्ये ते प्रिव्हिलेज दाखल केलं आणि काल पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांच्यावर दुसऱ्यांदा प्रिव्हिलेज दाखल झालेली अशी माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिलेली आहे आपल्यासोबत खासदार नवनीत राणा स्वतः आपण त्यांना विचारूया मला सांगा पहिलं प्रिव्हिलेज म्हणजे विशेष अधिकाराचा हक्क आणि दुसऱ्यांदा परत काल झालं नेमकं काय प्रकरण आहे ते तुम्हाला बोलतानाही एवढा कठीण वाटते कारण हे जे कारवाई होत असतात हे एवढे सोफ्यानी इझी पद्धतीने तिथे एक्सेप्टही करत नाही एक्सेप्ट करत नाही आणि मग ती प्रिव्हिलेजमध्ये कधीही जात नाही म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले जोपर्यंत त्या सभागृहला आणि ती कमिटीचे मेंबर्सला आणि चेअरपर्सनला आणि बिर्ला साहेबांना जे आमचे अध्यक्ष आहे जे चेअरपर्सन आहे आमचे पूर्ण लोकसभाचे त्यांना जर वाटलं नाही की या गोष्टींमध्ये काही सिरियसपणा आहे आणि आपण याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि अन्याय आमच्या मेंबरसोबत झाला तेव्हाच जाऊन हे प्रिव्हेलेजमध्ये दाखल होते वे खूप मिनिमम आहे या प्रिव्हेजमध्ये इंदिरा गांधीजींना सुद्धा उभा केला होता हीच प्रिव्हिलेज आहे ही अशी प्रिव्हिलेज आहे की कोण कोणतेही जे अधिकार आहे आमचं त्याच्यामध्ये जर कोणी अडथणे आणले तर ते त्याच्यावर हे कारवाई होते पहिले आपण प्रिवलेज दाखल केला त्याच्यावर सुनावणी चालू आहे कालही सुद्धा जोडे मुंबई डी जी सेक्रेटरी आणि सी पी आणि अमरावती सी पी हे सगळे जाऊन हजेरी देऊन आलेले आहे आणि त्यांना जे प्रश्न उत्तर करायचे ते पूर्ण त्यांनी केलेले आहे मी सेकंड प्रिव्हलेज दाखल केला ज्या पद्धतीने आमच्यासोबत व्यवहार झाला जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विषय झाला बारा जानेवारीला त्याच्यानंतर ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट रात्री तीन वाजता माझे घरी येते जेव्हा मी ज्या लोकांना बेनिर्दोष लोकांवर कारवाई केल्या त्यांना भेटायला जाते ते माझ्यासोबत बदतमीजीनी ज्या पद्धतीने ते पेश होतात पोलिस स्टेशनमध्ये राजापेठला त्याच्यानंतर हॉस्पिटल गेली ज्या पद्धतीने ते लोकांनी ट्रीट केला पोलीस डिपार्टमेंटने आणि ज्यांचे आदेशवर केला या सगळ्यांना आम्हाला विचारायचं आहे कारण जे अधिकार आम्हाला दिलेले आहे ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट आम्हाला अधिकार आहे की त्या प्रिव्हेजमध्ये दाखल करून त्या चेअरपर्सनकडनं यांना विचारायला लागेल की असे असे पद्धतीचे जे लोकप्रतिनिधी जाते आणि त्यांच्यासोबत असा व्यवहार का होते कारण आम्हाला जे न्याय जे अधिकार आमचे क्षेत्राचे लोकांनी दिलेले आहे त्याचा आम्ही काम करतो त्याच्या अनुसार आम्ही काम करत आहे त्याच्यामध्ये कशी पद्धतीने कारण मला बोलणं म्हणजे फक्त नवनीत राणाला बोलणं नाही आहे आता पंचवीस लाख लोक ज्यांना मी रिप्रेझेंट करत आहे त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट महिला आहे त्यांना मी माझ्यासोबत घेऊन माझ्यासोबत त्यांची रिस्पेक्ट घेऊन मी प्रत्येक गोष्टी करत असते त्याचा भान ना ठेवताना पोलीस डिपार्टमेंटचे करते त्याचे अगेन्स्ट आणि ज्या भाषांनी ते बोलले रात्री तीन वाजता माझे घरात आले माझे म्हातारे आई वडील होते आमचे कार्यकर्ता ज्येष्ठ लोक त्यांच्यावर जे पद्धतीने कारवाई चालू आहे ते सगळ्यांची मी कंप्लेंट त्या चेअरपर्सनने दिली त्यांनी इनीचे ते माझी कंप्लेंट ॲक्सेप्ट केली आणि ते प्रिवलेजमध्ये सबमिट केली आणि त्याचीही सुद्धा डी जी आय डी जीला चीफ सेक्रेटरीला आणि अमरावती सी पीला आणि ठाकरेला ठाकरे राऊत आणि पाटील मॅडम या सगळ्यांना त्याच्यावर हे सेकंड प्रिव्हिलेज आहे पहिला संपला नाही आणि दुसरा आणि याच्यानंतर सगळी रिपोर्ट सबमिट होऊन बिर्लासाहेबांचकडे आणि मग ते हाऊसमध्ये येईल हाऊसमध्ये आल्यानंतर मेजॉरिटीनी त्यांना सस्पेंड करण्याची पावर आमचे सभागृहाला आहे आणि ते सगळे त्याच्यावर कारवाई होऊन सी पी आरती सिंगचं निलंबन त्या सभागृहामध्ये होणार म्हणजे याच्यावर आता मतदान होईल असंच का हंड्रेड पर्सेंट ह्याच्यामध्ये मतदान होते जसं आमच्या बिलचं मतदान होते कारण हे सगळी चौकशी झाल्यानंतर चेअरपर्सन बिर्ला साहेबांना दिन साहेब हे हाऊसमध्ये ठेवण आणि सगळ्यांसमोर हे पूर्ण प्रकरण आणि कमिटीचे जे बोलणं आहे जे त्यांचे उत्तर आलेले आहे जे त्यांच्या चौकशीमध्ये आलेले आहे ते सगळं सभागृहामध्ये सांगन आणि यांची हाजरी होईल आणि तिथे निलंबनाची कारवाई होते आणि त्याच्यावर बोटिंग होईल आता लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि तुम्ही आता परत दिल्लीला चालला तर या विषयावरच पूर्ण या या लोकसभेतच हा होणार काल जे प्रिव्हिलेजमध्ये यांची कम च सी पीची पेशी झाली हाजरी झाली त्याचे अगेन्स्ट मी जात आहे तिथे आणि जेही अजून मीटिंग घेण्यासाठी आणि अर्जंट आज चालली नाही तर मी जाणार नव्हती आणि जाऊन मी परत तिथे पूर्ण माहिती घेऊन ते जे 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 त्यांना मला विचारायचं आहे ते कमिटीचे चेअरपर्सन असो मेंबर असो आणि डिरेक्टर त्यांना जाऊन मी भेटून सगळी माहिती देणार आहे आज रवी राणाजीवर पोलीस डिपार्टमेंटचं जो पत्र आलेलं आहे त्यांचा फक्त एकच उद्देश आहे आणि जे मुख्यमंत्री आहे जर एवढा कंट्रोल आपण पूर्ण राज्याचे विकासामध्ये आपण केलं तर मला वाटतं कुठे ना कुठे माझी जनतेचं भला होऊ शकते पण ज्या पद्धतीने एक लोकप्रतिनिधी जे टाईम आमदार आहे इन देट टू इंडिपेंडेंट आमदार आहे एकही केस त्यांची पर्सनली आजपर्यंत त्यांच्यावर लागलेली आज, लाग आज पहिल्यांदा अशी केस लागलेली ज्याच्यामध्ये त्यांचा काहीही रोल नाही जेवढे केसेस आमच्यावर आहेत ते सगळे लोकांच्या हितामध्ये जे आम्ही आंदोलन केले प्रोटेस्ट केले त्याचे अगेन्स्ट आमच्यावर केसेस तर ते कबूल आहे आम्हाला जे आम्ही केले लोकांच्या हितामध्ये त्याच्यावर आम्हाला जर दोषी ठरवला तर आम्हाला तेही कबूल आहे काही केलं नाही आणि त्याच्यामध्ये फसवण्याचा ज्या प्रयत्न रवी राणांजीवर च चालू आहे आणि बाकी कार्यकर्त्यांवर त्यांना नोटीस आली आज त्यांना पोलीस स्टेशन बोलवलं दुःख वाटते आम्हाला की जो व्यक्ती दिवस रात्र आम्ही लोकांच्या सेवासाठी आहे आणि अशा व्यक्तींना नोटीस देणं आणि तुम्ही इथे येऊन तुमची चौकशी करायचे त्याबाबत आणि कोणते ना कोणत्या पद्धतीने रवी राणाला आतमध्ये टाकायचा फक्त एवढाच उद्देश आहे रवी राणाने काय केलं कसं केलं काय नाही केलं हे सगळे कोणाला त्या डिपार्टमेंटला आणि मुख्यमंत्रीला काही घेणं देणं रवी राणाला आतमध्ये टाकायचं आहे हेच फक्त कमिशनरचा सी पीचं उद्देश आहे आणि मुख्यमंत्रीचा उद्देश आहे त्याच्याशिवाय तिसरा काहीच नाही आम्ही लढू जनतेने आम्हाला लढण्यासाठी या क्षेत्रामध्ये पाठवलेलं आहे आणि आम्हाला ॲक्सेप्ट केलेला आहे दोन्ही व्यक्तींना ॲज ए इंडिपेंडेंट की आम्ही लोकांचे जनहितमध्ये काम करतो आहे आणि आम्ही ते करणार आहे किती प्रयत्न केला पण सच्चाईची जीत नेहमी होत असते आणि आम्ही ते लढणार आहे एवढंच मी म्हणू शकते आणि किती प्रयत्न केला रवी राणाली जर गुन्हा केला तर आम्ही स्वतः सांगू की जेलमध्ये टाका रवी राणाने काही गुन्हानी केला त्याच्यासाठी आम्ही लढणार आहे आम्ही छत्रपती शिवाजीचे मावडे आहे आणि आम्ही घाबरणारे ह्या होत्या खासदार नवनीत राणा ज्यांनी माहिती दिली की अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांचं लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा प्रिव्हिलीज दाखल झालेला आहे आणि त्यांना निलंबित केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही अशी माहिती खासदार नवनीत राणाने एबीपी माझाला दिलेली आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट